शिर्डी जात पडित जमीन गुर कायम गुर चरायचे. 2006 साली प्रथम हिड क्षेत्र थोडं तंबाट्याला तयार केलं. पाण्याची सोय कुठलीच नाही, पावसाच्याच पाण्यावर हे तयार केलं. नंतर मग थोडं कृषी विभागाकडून 30x30 शेततळ गेलं आणि त्याच्यावर मग आम्ही 10x14 डाळिंबाचे रोपं बसवले. 10x14 लागवड केल्यानंतर आम्हाला पहिल्या वर्षी म्हणजे 11-12 महिन्यात आम्ही छोटे छोटे झाडं धरले थोडे. त्याच्यात 2-1 टन माल घेतला. पण पुढं चांगला हंगाम घेण्यासाठी आम्ही परिसरात थोडं नि पाहिल्यानंतर आम्हाला एक पाटील बायोटेकच बाग दिसली. ती थोडी चांगली असल्यामुळे आम्ही त्यांचं तंत्रज्ञान घेतलं आणि आम्हाला आता ह्या तंत्रज्ञानापासून दुसऱ्याच वर्षी भरघोस असं उत्पन्न मिळायला लागलं आहे. मग आम्ही त्यांचं टेक्निकल घेतल्यानंतर पहिल्या वर्षी आम्हाला बारीक झाडं असल्यामुळं ॲव्हरेज नव्हतंच. आज मग आम्ही ते बाहेरचे झाडं पाहिल्यामुळं मग त्यांच्यापासून मार्गदर्शन सुरू केलं तर त्यांनी आम्ही समजा सेंद्रिय पद्धतीनंच घेतलं. त्यांचं बाकीचे मग वरखत एकसुद्धा सोडलं नाही आणि त्याच्यापासून आम्हाला उत्पन्नही वाढलं. झाडाचे पोझिशनसुद्धा एकदम बाकीच्या बागायतापेक्षा आमच्या इडले डोंगरावरच्या शेतीला पोझिशनसुद्धा चांगली मिळाली. हां, झाडसुद्धा मजबूत आणि असं वाटत नाही हे 2 वर्षाचं झाड आहे, ते ज्यादा वर्षाचं वाटायला लागलं. म्हणजे इतकं त्यांनी ग्रीप घेतली. पानं एकदम फ्रेश, कुठं असं हे पानं एकदम फ्रेश मिळाली. रोगराई प्रमाण फारच कमी झालं. पूर्वीच्या याच्यात आम्हाला रोगराई ज्यादा दिसायची पण यांचं टेक्निकल वापरल्यापासून कमी मिळायला लागलं. आतापर्यंत आमचं 12 टन माल गेला आहे आणि अजून राहिलेला माल 6-1 टन निघावा. आता पहिले 700 झाडं आहेत आणि पाटीलवायचं टेक्निकल घेतल्यापासून 12 टन माल काढला आहे आणि अजून 4-6 टन माल शिल्लक आहे. हा, जवळजवळ एका झाडाला 1.5 कॅरेट माल निघाला आहे. हे झाड 23 महिन्याचे तंत्रज्ञान पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्यामुळं फळाची साईज एक सारखी मिळाली आणि रोग प्रतिकार शक्ती भरपूर असल्यामुळं औषधाचा खर्च फारच कमी आला आणि याला कुठल्याही प्रकारचा डाग चट्टा असं त्या रोग काहीच आला नाही. कलर एकदम बिगर औषध मारता कलर एकदम नैसर्गिक कलर आला. रोग त्याला काही असं कंतच रोगाचं इडं काहीच हे नाही आलं. ह्या झाडांना प्रथम पाटील बायोटेकचं 30,000 किट घेऊन रासायनिक खतं 20,000 असे 50,000 तो खर्च आला. औषधांना 20-21 हजार खर्च आला आणि त्याची मजुरी फळा ता छाटणी आमक छाटणी फुटवे काढणे याच्यासाठी 30-31 हजार खर्च आला. असा 700 झाडांना 1 लाख रुपये खर्च आला. उत्पन्न 18 टनाचं कमी 70 रुपये भावानी हा माल दिला. 18 टन आणि त्याचे जवळपास 70 रुपयांनी 12-13 लाख रुपये मिळाले. हे आम्ही त्याचं पाटील बायोटेकचे खतं टाकल्यापासून आम्हाला त्याचं वर खताचं ऑप्टेक चांगलं झालं, त्याचा रिझल्ट चांगला मिळाले आणि त्याच्यापासून आम्हाला उत्पन्न मिळाले, रिझल्ट मिळाले आणि आपण फळाला शायनिंगसुद्धा जास्त मिळाली आणि त्यांचं ह्युमाल कॅलनेट वापरल्यामुळे झाडाचे बुंदे सशक्त झाले, खालून त्यांचं खत घेण्याची ताकद वाढली आणि त्याच्यामुळं झाड असं जोमदार आहे. पहिले ह्या 700 झाडांचा रिझल्ट मिळाल्यानंतर मी दुसरे 1,000 झाडं लावले, त्यांनासुद्धा मग याचा रिझल्ट आल्यामुळे मी त्यांनासुद्धा ते पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान घेतलं. मी मग दुसरं कंतेच आता वापरत नाही. पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान चांगलं वाटलं मला, मग मी त्या 1,000 झाडांचं घेतलं आहे आणि त्याचासुद्धा रिझल्ट आता चांगला येऊ राहिला आहे. आणि बाकीच्या बी शेतकऱ्यांनी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान घ्यायला अडचण नाही. हां, आणि प्रथम आमच्या गावातच वापरलं मी पाहिलं म्हणून मी आता हे 700 ते 1,000 झाडांना घेतले तर त्याचे रिझल्ट खूप चांगले आले आणि जमीन पार मुरमाटात असूनसुद्धा क्वालिटी चांगली मिळाली. यापूर्वी आम्ही तंबाटे हे पीक घेत होतो, भुईमूग घेत होतो, कोरडवाऊ पिकं घेत होतो, पण ते जेवढा खर्च यायचा तेवढेच पैसे व्हायचे, काही माग शिल्लक नव्हतं राहत. त्याच्यानंतर मग आम्ही डाळिंब लावायचं ठरवलं, पण डाळिंबाची आम्हाला कुठलीही माहिती नव्हती, कुठल्या जमिनीत येतं काय, पाणी किती लागतं याची कुठलीही माहिती नव्हती. तर इतरांच्या शेतीला भेट देत त्यांचे अनुकरण करत आम्ही डाळिंब पीक पाहिलं,
तर त्या लोकांचं पूर्वीचे आमच्यासारखीच परिस्थिती होती. मग असंच पाहत पाहत असताना पाटील बायोटेकची माणसं तिथं होती, आमची भेट झाली. ते म्हणले आम्ही वेळोवेळी तिथं येऊ आणि तुम्हाला मार्गदर्शन करू. आमची जमीन हलकी आणि मध्यम स्वरूपाची आहे आणि पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामुळं आमचा बाग 1 वर्षाचा असतानाच आम्ही धरला. तो आज म्हणजे कमी वयात धरला गेला, पण त्यांचं नियोजन असल्यामुळं तो आम्हाला धरता आला. ज्यांनी त्यांचं नियोजन घेतलं नाही त्यांचे बाग अजून धरलेले नाहीत. तर आम्ही आरक्ता जात ही निवडली आणि साधारणतः त्याच्यात पहिल्याच वर्षाला पाऊन जाळी माल उतरल. आता अशा डाळिंबामध्ये 250 जाळ्या उतरण्याची शक्यता आहे आणि याच्यातून मला 3.5 लाख रुपये मिळतील. तर बाजारात हे डाळिंब सगळ्यात जास्त भावाने खपतं, 1 नंबर खपतं. याची क्वालिटी एकदम लाल आहे आणि शायनिंगसुद्धा चांगली आहे आणि फुगवण क्षमता पण चांगली आहे. तर झाडाची भरपूर उंची पण वाढली, झाडाचा बुंदाही जाड झालेला आहे आणि फळाची साईजही चांगली झालेली आहे. असे पाटील बायोटेक तंत्रज्ञानामुळे आम्हाला भरपूर उत्पन्न मिळालं. आम्हाला एवढी अपेक्षासुद्धा नव्हती का एवढं आम्हाला उत्पन्न मिळेल. आणि खर्च प्रत्येक झाडामागं 100 रुपये साधारणतः आला असेल. रासायनिक खतं अधिक पाटील बायोटेकचं खर्च येऊन आम्हाला 3-1 लाख रुपये होतील. पाटील बायोटेक तंत्रज्ञान हे अतिशय चांगलं आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याने हे वापरायचं आहे, कारण याच्यामुळं सगळी ते वेळोवेळी येऊन माहिती देतात आणि आपल्याकडून कुठलंही चुकत नाही. एकदा मी असंच दुसऱ्यांचं ऐकून औषध घेतलं आणि त्यांनी सगळी पानगळ होऊन गेली. तसं यांच्याकडून जशी सुरुवात केली तसं माझ्या बागाचं का कुठल्याच प्रकारचं नुकसान नाही. त्याच्यामुळं कुठलंही शेतीला नियोजन असल्याशिवाय चालत नाही आणि हे वेळोवेळी आपल्या शेतात येऊन माहिती देतात आणि समजून सांगतात. त्याच्यामुळं प्रत्येकाने पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरा. आमच्याकडे एकूण 7-7.5 एकर जमीन आहे. त्यातून म्हणजे आम्ही पहिल्यांदा डाळिंबाचा प्रयोग केला. त्याच्या अगोदर आम्ही आपले हंगामी पिकं घ्यायचो, ज्वारी बाजरी गहू मूग असे, पण त्यामध्ये आम्हाला काही परवडणं शक्य नव्हतं आणि त्यामुळे आम्ही बरंच प्रयत्न करूनही त्यामध्ये सक्सेस झालो नाही. त्यामुळं आम्ही आमच्या प्रयत्नाने भिताभिता की होईना पण डाळिंबाचा आम्ही शेती लावण्याचा प्रयत्न केला. त्यातून पण आम्ही सक्सेस झालो नाही. त्यातून आम्ही लॉसमध्येच गेलो. पण नंतर वडिलांनी सांगितलं असं असं म्हणजे पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान येते, आम्ही कार्यक्रम पाहत होतो TV वर. त्यानंतर आम्ही थोडासा प्रयत्न करून डाळिंबाकडे वळलो आणि डाळिंबाला आम्ही म्हणजे चांगलं मार्गदर्शन घेतलं. त्यातून आमचा नंतर फायदा होत गेला. त्यांच्या मार्गदर्शनामुळं आमचा या अगोदर जे आम्ही पीक घेत होतो त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे जेवढा खर्च होईल खर्च व्हायचा तेवढं पण आम्हाला मिळत नव्हतं त्याच्यामधून. त्यामुळे आम्ही म्हणजे प्रॉफिट हा विषयच नव्हता, पण प्रत्येक वेळेस लॉसमध्येच जात होतो. आणि त्यानंतर मग आम्ही म्हणजे आम्ही डाळिंबाला या अगोदर खतं वापरली पण त्यामधून आम्हाला काही फायदा असा झालाच नाही. खतं जास्त वापरले पण फायदा कमी झाला. विषय सांगायचं म्हणजे जे आम्ही दुकानदाराकडे वगैरे जायचो त्यांना ते जे खतं आम्हाला सांगायचे खतं औषधं जे असेल ते सांगायचे, पण त्याचा आम्हाला कधीच फायदाच झाला नाही. त्यामुळं ते खतं जमिनीतच राहायचे, त्याचा झाडाला कधी फायदाच झाला नाही. त्यानंतर आम्ही पाटील बायोटेकचा जो लाभ घेतला त्यामध्ये आम्ही आता सक्सेस आहोत असं आम्हाला वाटतंय. त्यानंतर आम्ही त्यांचे ह्युमॉल कॅलनेट रिलीजर याची जी आळवणी आपण झाडांना देतो त्याची पूर्णपणे शेतीला म्हणजे आमच्या डाळिंबाला त्याचा उपयोग झाला. या अगोदर जे आम्ही खतं वगैरे औषधं वापरत होतो ते काही झाडामध्ये म्हणजे शेतीमध्ये आतमध्येच राहायचे जमिनीमध्ये. त्यानंतर पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानाने आमच्या झाडांना त्याचा भरपूर फायदा झाला आहे. भरपूर म्हणण्यापेक्षा 100% त्याचा फायदा झाला आहे. पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानाने झाडाला कुठल्याही प्रकारचे रोगराई किंवा असा कोणताच रोग आमच्या आढळण्यास येत नाही. आमच्या झाडाची उंची जर पाहिली तर 8 ते 8.5 फुटाच्या दरम्यान आहे. झाडं 1.5 वर्षाचंच आहे, कुणाला वाटणार पण नाही आहे झाड की 1.5 वर्षाचं आहे. आम्हाला जो शेतकरी येतो आमच्या शेतावर भेट देतो तो सांगतो 3-3.5 वर्षाचं झाड असेल, पण नाही हे झाड 1.5 वर्षाचंच आहे. पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानाने या झाडाचा बुंदा पण खूप म्हणजे तसा झाडाच्या लेवलनी चांगला आहे आणि त्यामुळं झाडाला कोणत्याही प्रकारची इजा होत नाही. किंवा जे शेतकरी जास्त सपोर्ट देतात त्याची पण पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामुळे त्याची पण गरज लागलेली नाही. आणि झाड फळं जर पाहिलं
तर फळ एकदम चमकदार आणि शायनिंग मध्ये आहे. सगळं फळ एकसारखंच आहे. फळांची साईज सरासरी 350-400 ग्रॅमच्या पुढेच आहे. आणि एका झाडाला जर पाहिलं तर 100-150 फळ आपल्याला दिसून येतात. एवढा लोड असूनही फळाला कोणत्याही प्रकारचे आम्ही जास्त म्हणजे डेंगी वगैरे जे लावतात शेतकरी ते आम्ही कुठल्याही प्रकारचे न लावूनही झाड ताटच उभा आहे. एकूण आमचे 7.5 एकरामध्ये 2100 झाडं आहेत. आम्ही पहिल्याच वर्षी फळ धरले आणि 1.5 वर्षाच्या झाडाप्रमाणे जर पाहिलं तर 1 कॅरेट सरासरी एका झाडावर आम्ही उतरवले. आमचे जे बाकीचे झाडं आहेत त्यांचा माल आम्ही उतरवला आहे. आणि हे जे बाकीचे 150-200 जे झाडं आमचे वाचलेत म्हणजे राहिलेत माल उतरायचा त्याचं सरासरीप्रमाणे एका झाडाला 1 कॅरेट निघू शकतं. आणि तशी जर सरासरी काढली तर आजच्या जर भावाप्रमाणे पाहिलं तर 1000 रुपये कॅरेट सरासरी भाव चालू आहे. 2100 कॅरेट गेल्यामुळे यामध्ये आमचं 21 लाखाचं उत्पन्न पाटील बायोटेक या तंत्रज्ञानामुळं झालेलं आहे. एका झाडाला सरासरी खर्च पाटील बायोटेकचा प्लस रासायनिक खतं जर वापरले तर 100 रुपये प्रति झाड 100 रुपये प्रति झाडाप्रमाणे खर्च येतो. आणि त्यामुळे आम्हाला सरासरी 2100 झाडाला 2.5 लाखापर्यंत खर्च गेला. आणि उत्पन्न जर पाहिलं पहिल्याच वर्षी आमचं 21 लाखापर्यंत उत्पन्न झाले. आमच्या गावामध्ये बरेच डाळिंबाचे प्लॉट आहेत तर त्या तसं जर पाहिलं तर त्यांच्या डाळिंबामध्ये आणि आमच्या डाळिंबामध्ये खूप फरक आहे. फरक सांगायचा म्हटलं तर त्यांच्या डाळिंबाला जी फळं आहेत ती एकसारखी नाहीत आणि जी शायनिंग फळावर दिसते ती त्यांच्या फळावर नाही. आणि एवढे फळं पण त्या डाळिंबाला म्हणजे नाहीतच. कुठल्याही प्रकारच्या या शेतीमध्ये असं आम्हाला कोणतंही उत्पन्न होत नव्हतं. या शेतीमध्ये आम्ही आता म्हणजे असं सांगू शकतो की डाळिंब सोडून आम्ही कोणतंही पीक घेऊ शकतो. ते म्हणजे पाटील बायोटेकमुळं आम्ही आता डाळिंबामध्ये फुल सक्सेस झालेलो आहोत. आणि यानंतरही आम्ही पाटील बायोटेकचं जे उत्पन्न काढले त्यामुळं पाटील बायोटेक आम्हाला खूप साथ दिली. पाटील बायोटेकने इतर शेतकऱ्यांना मी सांगू शकतो की तुम्ही 1/4 एकर जरी तुम्ही कोणतंही पीक काढलं तरी ते पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानाने करावं. मी 2000 सालापासून शेती व्यवसायाला सुरुवात केली. मी सुरुवातीला दूध व्यवसाय केला आधी. त्यानंतर मला 25 एकर क्षेत्र आहे. त्यापैकी दूधधंदा चालू केल्यानंतर मी हे केलं. दूधधंद्यातून बा पैसे कमी भेटल्यामुळं मी डाळिंब क्षेत्राकडं वळलो. मी 2009 साली डाळिंबाची लागण केली. दुसऱ्या वर्षी डाळिंबाचं उत्पन्न मला पाऊस कमी असल्यामुळं उत्पन्न म्हणजे झाडाचा आवरेज भेटलं नाही साईज झाली नाही. मग ह्या वर्षी मला डाळिंबाचं उत्पन्न एका झाडाला 100-150-200 पर्यंत फळं आहेत. ह्यावर सरासरी उत्पन्न डाळिंबाचं मला 40 किलोच्या रेंजमध्ये भेटेल एका झाडाला. सरासरी 11 झाडापैकी मला 44 टन माल अपेक्षित आहे. 50 रुपये किलोप्रमाणे जरी गेला तर 22 लाख रुपये उत्पन्न या वर्षी भेटेल. पाटील बायोटेक कंपनीचं काळेसाहेबाचं मार्गदर्शन त्यांनी येऊन मार्गदर्शन केलं. त्यांच्या कंपनीची औषधं वापरली त्यामुळंही उत्पन्न चांगलं आहे. मी पारंपरिक डाळिंबाची शेती करीत असताना मागच्या वेळेस मला डाळिंबाची सेटिंग व्यवस्थित झालीच नाही. पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान काळेसाहेबाचं मार्गदर्शनामुळं ह्यावर्षी म्हणजे बागाची सेटिंग व्यवस्थित झाली. आणि ह्यावर्षी ते मागच्या वर्षीच्या उत्पन्नापेक्षा ह्यावर्षी 1.5 पटीचं उत्पन्न वाढलेलं आहे. मागच्या वर्षी डाळिंबाचं म्हणजे संख्या फळाची संख्या कमी असतानासुद्धा वजन साईज भेटलेलं नाही. ह्यावर्षी पाटील बाय तंत्रज्ञानाने फळाची संख्या जास्त आहे. झाडाचा ग्रोथ बी चांगला आहे बा फांद्याचा ह्या झाडांचा. आणि परत आणखीन 150-150 फळाची साईज असल्यामुळं म्हणजे फळ संख्या असली तरी बी साईज 400 पर्यंत गेलेली. सरासरी ॲव्हरेज 300 रेंजचं येईन बा. काही 200 काही 300 काही 400 साईज गेली. 500 पर्यंत साईजची अपेक्षित आहे आपल्या ह्यावर्षी. माझ्या बागेला अजून 15 दिवस टाईम आहे. ह्यावर्षी सरासरी डाळिंबाला 15 दिवस टाईम असल्यामुळं 500 ग्रॅमची साईज फळाला येणार आहे. 200 फळं आहेत 150 फळं आहेत. सरासरी 2 कॅरेट माल झाडाला उतरणार आहे. 44 टन माल अपेक्षित आहे. 11 झाड आहे तर 44 टन माल म्हणजे टन माल अपेक्षित आहे. 50 रुपये किलोप्रमाणे भाव जरी म्हणलं तरी 22 लाख रुपये होतील. जर 70 रुपये किलोप्रमाणे जर मला भाव मिळाला तर 35 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे यावर्षी मला. पारंपरिक पद्धतीने मी खतं सोडत होतो भाई तुम्हाला. ह्यावर्षी पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानाने हिमोट कॅलनेट ही सोडल्यामुळं म्हणजे खालून ड्रिपद्वारे त्यामुळं ह्यावर्षी फळांची संख्या म्हणजे साईज भरपूर आलेली आहे. ह्यावर्षी पारंपरिक मी पद्धतीने गेल्या वर्षी ती डाळिंबाचं पीक घेतलं त्यावेळेस मला सरासरी 30-40 हजार रुपये खतासाठी खर्च आला. ह्यावेळेस पाटील बायोटेकचं खर्च मला 70 हजार रुपयाच्या आसपास आला. म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा
ह्या वर्षी 30,000 रुपये माझा खर्च वाढला. पण मागच्या वर्षी उत्पन्न मला 8 लाख रुपये झालं होतं, ह्या वर्षी जवळजवळ 25-30 लाख रुपये उत्पन्न होणार आहे. म्हणजे खर्च जरी 30-40 हजार वाढला तरी उत्पन्न चपटीत वाढलं आहे माझं. मागच्या वर्षी बी डाळिंबाचं बाजार मार्केट हाच होतं भाव, आणि ह्या वर्षी बी हेच म्हणजे भाव आहे, तरी बी उत्पन्न वाढलेलं आहे. पाटील बायोटेक तंत्रज्ञान म्हणजे संतुलित खताचा ही डोज ही समजून देतं, त्यामुळे पाटील बायोटेक तंत्रज्ञानाचा वापर सगळे कमीत कमी शेतकऱ्यांनी 1 एकराच्या आसपासचा सगळ्या शेतकऱ्यांनी करावा. पीक कसं असो, जमीन कशी असो, पाटील बायोटेक तंत्रज्ञान हे जमिनीचं म्हणजे जमीन कशी असेल मात्रा ठरवून देतं पाटील बायोटेक तंत्रज्ञान. त्यामुळं शेतकऱ्यांनी पाटील बायोटेक तंत्रज्ञानाचा वापर प्रत्येक शेतकऱ्यांनी करावा.